हाय स्टूडेंट्स, वेलकम यू तुमचा ऑल इन वन क्लासेस मध्ये. क्लास 7 स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपला जे पार्ट सुरू आहे बेटा. टुडे वी आर डिस्कस अबाउट अडॅप्टेशन इन प्लांट ऑफ स्नोवी रिजन. हे झालेलं आहे. अडॅप्टेशन इन प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन कम्प्लीटेड. अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट कम्प्लीटेड. ओके, अडॅप्टेशन फॉर इंजेशन बेटा, इंजेशन ऑफ फूड इन अ प्लांट इज अ कम्प्लीटेड. येस्टरडे वी हॅव एक्सप्लेन द Venus flytrap also beta, showing the images. Okay beta, today we have discussed about adaptation in animal. Okay, see beta, firstly I am explain adaptation in animal. You see, adaptation in animal, make a list of animal in your surrounding. Compare the diversity of animal listed by your friends with your list. Discuss the habitats, food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tail, etc. and prepare a chart. In your first stanza, pahilya paragraph madhe tumhala hai sangitlela hai ka tumche aazubaazu jitke animal ahet tyanchi list tayar kara, ek yadi. कम्पेअर द डायव्हर्सिटी, त्यामध्ये कम्पेअर करा. समजा कुत्रा आणि मांजर, डॉग अँड कॅट नॉट ए सेम, हे कम्पेअर केलं आपण. लिस्टेड बाय युअर फ्रेंड, तुमच्या मित्राशी तुम्ही डिस्कस करा विथ युअर लिस्ट. ओके, डिस्कस द हॅबिट्स, त्यांची सवय, फूड हॅबिट, त्यांचा खानपान काय, कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांची वैशिष्ट्य काय, बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टेब्रल कॉलम, विंग्स, त्यांना पंख आहे का, गिल आहे का, टेल शेपूट आहे का, हे प्रत्येक गोष्टी, त्यांना कान कशी आहे का, पूर्ण इन्फॉर्मेशन रीड करायची. व्हॉट इज डिफरंट डू यू सीन बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड द एक्वेटिक ॲनिमल. जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल, प्राणींमध्ये काय फरक आहे. ॲज अ कम्पेअर द टेरेस्ट्रियल ॲनिमल, द स्किन, बॉडी शेप, एक्वेटिक ॲनिमल अपेअर टू द हॅव अंडर गोन चेंजेस. फिशेस हॅव स्कल्स, फिशेसला बेटा स्कल्स असतात, खवले असतात, हे पहा डायग्राममध्ये दिलेलं आहे बेटा. ऑन द स्किन अँड फिन असते यांना, फिन, हे पहा, हे फिन आहे. ऑन बेटा, ऑन द बॉडी, दे आर बॉडी टॅपर असते. टॅपर म्हणजे काय, अशी पहा, टॅपर म्हणजे काय, याप्रमाणे असते, पहा, याप्रमाणे असते बॉडी बेटा, टॅपर असते, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे निमूर्ती असते, ठीक आहे. दे आर बॉडी टॅपर टुवर्ड बोथ एंड लाईक अ स्पँडल. फिश ब्रीथ विथ द गिल्स. माशी जे आहे बेटा, फिश आहे, ते गिल्सने काय करतात, हे गिल्सने काय करतात श्वास घेतात. इन्स्टेड ऑफ नोज, नाकाने न घेता गिल्सने घेतात. दे आर आईज हॅव द ट्रान्सपॅरंट आय लीड, त्यांचे डोळे ट्रान्सपॅरंट असतात. ट्रान्सपॅरंट म्हणजे काय, ज्याला आपण आरपार पाहू शकतो. दे हॅव एअर ब्लॅडर्स विथ इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक, टॉर्टॉईज. ओके, यांचे बॉडी तुम्ही पहा बेटा. हे पाहिल्यानंतर ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स बेटा. ऑब्झर्व द बॉडी ऑफ द फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेंडुकाची तुम्ही बॉडी पहा. डक, बदक, टॉर्टॉईज, कासव, कासव आपण म्हणतो त्याला बेटा, ठीक आहे. यांची बॉडी स्ट्रक्चर पहा तुम्ही. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स, त्यांच्या पायांचा काय उपयोग आहे. दिस ॲनिमल, व्हॉट हेल्प फ्रॉग ब्रीथ अंडर वॉटर. ओके, व्हॉट हेल्प फ्रॉग टू ब्रीथ, पाण्यामध्ये जे बेंडूक असते त्याला श्वास घेण्यासाठी कोण मदत करते, कोणता पार्ट मदत करते. ऑफ व्हॉट यूज आर द लाँग द हिंड लेग्स ऑफ द फ्रॉग, त्याचे जे लाँग पाय असतात ते कशासाठी यूज होतात. व्हाय डझंट डक गेट वेट इन अ वॉटर, पाण्यामध्ये जे बदक असते ते वेट होत नाही, ओला होत नाही जास्त करून, असं काउन, ठीक आहे. आता पहा बेटा, काही फिशेस मी तुम्हाला दाखवून देतो. हे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आहे. याला बेटा आपण स्कल म्हणतो. हे पहा, हे खवले याच्या अंगावर बेटा, हे वेगळ्या रंगाचे खवले, पहा लाल, हे फिश वेगळी आहे बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे फिशेस बेटा, वेगवेगळे फिशेस पाण्यामध्ये अवलंब प्रेझेंट असतात बेटा, हे तुम्हाला पण माहिती आहे. पहा या ठिकाणी दिलेलं बेटा, ॲज द फ्रॉग, फ्रॉग अँड डक हॅव द वेब टोज. हे वेब टोज म्हणतात याला, वेब टोज. हे पहा, म्हणजे स्विमिंग करण्यासाठी त्यांना यूज होत आहे. दे कॅन यूज देअर लेग लाईक ओअर्स, ओअर असते ना ते आपण पाण्यामध्ये चालवतो बेटा, बोटमध्ये ते ओअर्स असतात बेटा, ठीक आहे. फ्लो ऑफ द वॅक्सी फिदर, त्यांचे फिदर कशी असतात, फिदर
वैक्सी असतात जे पाणी त्यामध्ये शिरत नाही. डक अँड द वॉटर हेन, वेब टोज, स्लीपरी स्मूथ स्किन अँड बेटर ट्रायंगुलर हेड. हेड कसा आहे यांचा? ट्रायंगुलर असते, लक्षात ठेवा. दे कॅन लिव्ह ऑन द लँड ॲज वेल ॲज द वॉटर ड्यू टू देअर बेटर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज. Using the nose and beta lungs on land, the typical color of the frog back beta help hide the among the grasses. Beta make a list. The name of the some other amphibian in your amphibian manje kay beta? Amphibian sangu shakta? Amphibian terrestrial. Okay beta, he shabd tumhala mahit asne avashyak aahe. Pan amphibian manje kay? Mala comment box madhe kara. Tumhi online hai beta? कॉमेंट बॉक्स खाली पहा बेटा, खाली दिलेला आहे, तर तुम्ही सांगू शकता बेटा मला अमिफिबियन्स म्हणजे काय, सांगू शकता बेटा? उभयचर म्हणता तुम्ही त्याला, उभयचर. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता यानंतर आपण पाहणार आहोत बेटा, हे पहा, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. इथे पहा बेटा दिलेलं तुम्हाला कार्निवरस. कार्निवरस सांगता येईल बेटा काय असेल? कार्निवरस, टेल मी कार्निवरस. कार्निवरस सांगता येईल बेटा तुम्हाला, कार्निवरस म्हणजे काय? ठीक आहे, तोपर्यंत हे डायग्राम तुम्ही काढून घ्या. फिशेसची डायग्राम कशी काढायची हे पाहून घ्या. एक मिनट देतो, कार्निवरस म्हणजे काय सांगून द्या. मी अंडरलाईन करतो, तुम्ही स्पेलिंग लिहून घ्या. कार्निवर्स कॅप्चर फंक्शन पॅडेड एनेबल्स प्रेडेटरी लोकेटेड herbivores forehead protect them from the predators. ओके, हे स्पेलिंग तुम्ही बेटा लिहून घ्या, पाठ करायचे बेटा. ठीक आहे, इथे काही शब्द दिलेले तुम्हाला हे पाहून घेऊ आपण एकदा. ठीक आहे, कार्निवर्स ॲनिमल लाईक बेटा इथे दिलेलं आहे. कार्निवर्स बेटा एक असते herbivores, एक असते बेटा कार्निवर्स आणि एक असते omnivores. ॲनिमल लाईक द वाईल्ड डॉग फॉक्स टायगर अँड बेटा लॉयन हॅव द बेटा स्ट्रॉंग लेग रन फास्ट कॅप्चर दे आर प्रे. कार्निवर्स म्हणजे काय? जे फक्त मांस खातात, भाजीपाला खात नाही, मीठ, मीठ ऑफ ॲनिमल. यामध्ये डॉग आहे बेटा, फॉक्स आहे, टायगर आहे, लॉयन आहे, स्ट्रॉंग लेग असतात यांचे बेटा. प्रे म्हणजे शिकार, त्यांच्या शिकारला बेटा कॅप्चर करतात. दे हॅव क्लॉ दे आर कॅनियन टीथ. समोरचे दोन दात असतात, पहा बेटा हे मी अंडरलाईन करायला लागलो. हे समोरचे असे जे दात असतात बेटा याला ते कॅनियन म्हणतात बेटा, लक्षात ठेवा. पॉइंट बेटा शार्प अँड बेटा पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सच अ टीथ? कॅनियन्स आहे, देर आर फोर टाईप्स ऑफ द टीथ, मोलार, प्री मोलार, कॅनियन आणि इन्सिजर. टायगर हॅव द पॅडेड पॉज असतात बेटा, इनेबल देम द सायलेंटली स्टॉक दे आर प्रे अँड कॅप्चर टू इझिली. तुम्हाला माहिती आहे लॉयन आपल्या दाबत्या पायाने बेटा शिकार करतो आणि ते शिकाऱ्याला माहीत पण नसते लॉयन आपल्या पाठीमागे उभा आहे म्हणून. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निवर्स आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. द आईज ऑफ द हर्बीवर्स म्हणजे जे गवत खातात, हर्बी म्हणजे गवत खाणारे, आर बिलो द फॉरहेड. त्यांची मान कशी असते? खाली असते बेटा, इदर साईड ऑफ द हेड. दिस गिव देम द वाईड अँगल ऑफ विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम अँड द प्रेडेटर. म्हणजे ते कोणत्याही वाईड अँगलना पाहू शकतात, त्याचे डोळे फिरू शकतात बेटा समोरचे, आपले समोर असतात. हे पहा, हे डियर आहे, याचे या साईडने डोळे आहे बेटा, तर हे इकडे इकडे पाहू शकतात बेटा, साईडचा पाहू शकतात की इकडून तिकडून कोणी यायला लागला का. दिस गिव द वाईड अँगल ऑफ विजन. विजन म्हणजे पाण्यासाठी त्यांना दिसते बेटा. टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द प्रेडेटर. दे आर लेग आर लॉंग टेपरिंग फ्रॉम स्ट्रॉंग हूज जंप करण्यासाठी करतात बेटा. विच इनेबल देम रन फास्ट टेकिंग लॉंग लीप.
दे आर लॉन्ग फ्रीली मुविंग 90 किलोमीटर पर आवर याची स्पीड असते बेटा डिअरची, लक्षात ठेवा. आणि लॉयनची बेटा 60 to 50 किलोमीटर पर आवर, म्हणजे तरी 30 किलोमीटर जास्त याची रनिंग असते बेटा. अँड दे आर लॉन्ग अँड फ्रीली मुव्हिंग इयर कॅन्ट रिसीव साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. डिअर अँड बेटा ब्लॅक बक ऑफ कलर ऑफ दॅट मच दे आर सराउंडिंग देअर टीथ आर स्ट्रॉंग अँड चिविंग द टॉक प्लांट मटेरियल, म्हणजे चिविंग करतात चावतात बेटा. ठीक आहे, हे होता परिचय बेटा डिअरबद्दल किंवा हर्बीवर्सबद्दल बेटा. आता यानंतर आहे बेटा ॲडॅप्टेशन डेझर्ट ॲनिमल. डेझर्ट आर कॅरेक्टराइज बाय द सर्व सॅक्रेसिटी वॉटर, तिथे फक्त प्रॉब्लेम कशाची आहे पाण्याची असते बेटा डेझर्टमध्ये. हीच डेझर्ट ॲनिमल हॅव दे थिक स्किन प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. तुम्हाला माहिती आहे जास्त उष्णता असल्यानंतर आपल्या शरीरातला पाणी कमी होतो, तिथले पण ॲनिमलमधला पाणी घामीच्या मार्फत म्हणजे स्वेट म्हणतो त्याला मॉइश्चर निघून जाते बेटा. देअर लेग आर लॉन्ग फ्लॅट कुशन सोल्स अँड देअर नॉस्ट्रील आर प्रोटेक्टेड बाय द फोल्ड ऑफ स्किन. द आय बेटा आय लॅशेस आर लॉन्ग अँड थिक. रॅट स्नेक्स स्पायडर लिझार्ड डेझर्ट लिव्हिंग डीप बुरो. बेटा स्नेक असतात, रॅट असतात बेटा, स्पायडर असते, लिझार्ड असते बेटा. हे बुरो म्हणजे खड्डा करून जमिनीमध्ये. डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट, रात्री ते बाहेर निघतात. दिवसामध्ये बेटा आत चालल्या जातात ते मातीमध्ये आणि रात्री ते बाहेर निघतात, लक्षात ठेवा. त्यानंतर बेटा ॲडॅप्टेशन इन ॲनिमल. स्नोवी रिजन फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल. स्पेलिंग पाठ करा बेटा. सायबेरियन हस्की डॉग स्नो लिओपॉर्ड. पाठ करा बेटा. स्पेलिंग वन मिनट स्पेलिंग पाठ करा बेटा. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन पहा बेटा. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल लाईक याक पोलार बियर व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटेन गोट सायबेरियन हस्की डॉग स्नो लिओपॉर्ड. हे डाउनलोड करा बेटा. पहा यांची इमेजेस किती छान दिसतात बेटा. हे तुम्ही डिस्कवरीवर पाहता बेटा. अ व्हाईट सिल्वर बॉडी कलर लॉन्ग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल ऑफ बेटा स्नोवी रिजन. हाऊ आर दिस यूजफुल टू देम. त्याच्या अंगावर केस असतात बेटा जे बर्फ ज्या ठिकाणी असतात ज्या आता याक आहे. हे पाय याक आहे, हे याक आहे. याच्या अंगावर बेटा मोठमोठाले केस असतात. पोलार बियरच्या अंगावर केस असतात. हे केस कशामुळे असतात बेटा, यांना बेटा बचाव असते, लक्षात ठेवा. का या केसमुळे त्यांना गरमी भेटते बेटा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर बाबा ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल बेटा. एरियल म्हणजे काय? वन मिनट ॲडॅप्टेशन इन द एरियल ॲनिमल. एरियल म्हणजे काय? हवेमध्ये उडणारे. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन बेटा व्हेकल ऑन द रोड अँड द एरोप्लेन. रोडवर चालणारी गाडी असते बेटा एरोप्लेन. ओके. द स्पॅन्डल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो बेटा मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ द एअर वाईल्ड फ्लाइंग विथ द हॉलो बोन्स. त्यांची बोन हलकी असतात बेटा. बॉडी कवरिंग द फिदर. त्यांची बॉडी कवर असते फिदर बेटा. मॉडिफिकेशन असते बेटा. फॉर लेग्स असते इन टू विंग्स. देअर बॉडी इज द लाईट इन वेट. ओके. ॲडॅप्टेड फॉर अ फ्लाइंग. यांची बॉडी बेटा लाईट वेटेड असते बेटा. हवेमध्ये उडताना बेटा ते पूर्ण वरती उडावं लागते आणि फ्लॅट असते समोरची बेटा, नॅरो असते बेटा, लक्षात ठेवा. द बॉडी ऑफ द इन्सेक्ट ऑल्सो
इज लाइट इन वेट एंड बेटा टैपर एंड बोथ एंड टैपर असते बेटा दे कैन फ्लाय विथ टू पेयर पेयर पण इथे चिपकलेले असतात बेटा ऑल्सो वॉक विथ द सिक्स स्टील बेटा स्टिक लाइक लेग्स बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ बेटा पॅटिगियम पॅटिगियम असते ते बॅटला वटवागुळला फोल्डर स्किन बिटवीन देअर फॉर लेग अँड बेटा हँड लेग इथपर्यंत बेटा आजचा टॉपिक इतका राहू द्या ही इमेज तुम्हाला ड्रॉ करायची ही इमेज तुम्हाला ड्रॉ करायची बेटा याचे पायाची इमेज ड्रॉ करायची लक्षात ठेवा ठीक आहे हे याची इमेज तुम्हाला डाउनलोड करायची बेटा भालूची पण इमेज ठीक आहे ड्रॉ करायची बेटा ठीक आहे आजचा इतका टॉपिक राहू देऊ बाकीचा उद्या पाहू ठीक आहे.